आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे पंचगंगा नदीमध्ये जलपर्णीचा खच, शिरोळकरांच्या नशिबी आलं दूषित पाणी. शिरोळ येथील पंचगंगा नदी बंधाऱ्यावर जलपर्णीचा अक्षरशः खच साचला आहे. शिरोळ तालुक्यात संपूर्ण पंचगंगा या ना त्या कारणानं मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलनं, साखळी उपोषणं सुरू आहेत. आता या पंचगंगेच्या प्रदूषणात भर पडली आहे ती जलपर्णीची. शिरोळ येथील पंचगंगा बंधाऱ्यावर प्रचंड प्रमाणात जलपर्णी साचून राहिली आहे. जलपर्णीनं आपलं आच्छादन इतकं पसरलं आहे की साधं पाणी सुद्धा दिसत नाही. नदीतील पाणीही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालं आहे. त्यामुळे नागरिकांच्या नशिबी हे प्रदूषित पाणी येत आहे. प्रशासनानं तातडीनं पाऊल उचलावं आणि पंचगंगेतील जलपर्णीचा विळखा काढून नदी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होतीये. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.